काँग्रेस नेते राहुल गांधींना सुरत सेशन्स कोर्टाकडून जामीन। शिक्षा स्थगितीच्या याचिकेवर 13 एप्रिलला सुनावणी। शिक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी। संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेत काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण। सभेत ठाकरेंना प्रोजेक्ट केल्यानं नाराजीच्या चर्चा। मवियाची वज्रमुठ ढिली पडल्याची विरोधकांची टीका। रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना अरविंद सावंतांकडून पवारांच्या वक्तव्याचा दाखला, तर माझाच्या बातमीनंतर सावंतांचा यूटर्न। लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण भाजपात जातील। आमदार संजय शिरसाटांचं भाकीत, तर मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यानं शिरसाटांनाच ठाकरे गटात जावं लागेल, चव्हाणांचा पलटवार। नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएडचा अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता। शिक्षक होण्यासाठी 4 वर्षांचा बीएड कोर्स करावा लागणार। राज्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही, तर महाबळेश्वरमध्ये हुडहुडी। वेण्णालेकमध्ये तापमान 6 अंशांवर, वेण्णालेकच्या पाण्यावर वाफा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।